तुगेल कसन आसा हंगा म्हूण तान सांगलें. म्हागेलो बिजनेस आसा, म्हागेलो बायल आसा, चोडूं आसा, घर आसा. अरे बाबा तें उठू सोण घेवन वत न्ही, बायल सोण घेवन वत तुका, बिजनेस वयक सोण घेवन वता, चोडूं वयक सोण घेवन वता, तुगेलें म्हळ्यार कसन उरलें भई. तें उठू सोण वता न्ही. तशें आसल्यार म्हागेलें बॉडी शरीर हें म्हागेलें न्ही वे, हें म्हागेलें म्हूण घेवन हांव सांगता. शरीर खंय तुगेलें? एक दिवस तुका स्मशानाक घेवन घेवन वचून लासून घालता, तुगेलें खंय उरलें भय न्ही? शरीर भय काय मागेल न्ही. हां तशें आसलें आत्मा, आत्मा हे मागेल न्ही वे, हे एक मागेल. आत्मा हे कशी तुगेले? परमात्मान तुका आत्मा दिले, हे तुगेलें कशें जाता? कडेन तो आलोचन करत आसा. बिजनेस वयके उरना, घर उरना, दार उरना, कसनय उरना, शरीर उरना, आत्मा वयके मागेल न्ही. आनी हांव कसन करता सांगा? तेन्ना तो सांगता, पळय प्रती एक एक क्षण कसन तूं हें करत पळय, तें मात्र तुगेलें वटू मात्र येत विना हा, बाकी खंयचेही तुगेलें वटू येना. सो अशी आसतना प्रती एक एक क्षण तुमकां अत्यंत म्हत्वाचे, कित्याक म्हळ्यार त्याचीची तुमगेलें मुकाबिले बऱ्यापणा कितेरी, तुमगेले मुकाबिले भविश्यत जिवना कितेरी, तुमकां इम्युनिटी जावन घेवन देव तुमकां रक्षण करता.